आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे हे अवलंबून असतं ते म्हणजे की आपली दिवसाची सुरुवात कशी होते. आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक होममेकर किंवा वर्किंग वुमन ही सकाळच्या रुटीनमध्ये बिझी झालेली असते. सकाळी एवढी घाई गडबड आणि गोंधळ असतं की एखादी वस्तू समोर असूनसुद्धा ती आपल्याला दिसत नाही. इथून कधी मिस्टर हाक मारत असतात तर तिथून कधी मुलं हाक मारत असतात. कोणाला हे पाहिजे असते, कोणाला ते पाहिजे असते आणि सगळ्यात जास्त चिडचिड होते ती म्हणजे आपली. घर सांभाळत असताना नवीन नवीन गोष्टी आपल्याला उमजत जातात. आपल्याला कळतं की कोणत्या सवयी आहेत ज्या आपण जर लावून घेतल्या तर आपलं कामं तर कमी होणार नाही पण ॲटलीस्ट काम करण्याचा जो स्ट्रेस आहे तो मात्र नक्की कमी होईल. तर अशा काही सवयी आहेत ज्या मी रात्री लावून घेतलेल्या आहेत किंवा संध्याकाळच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत जेणेकरून माझी सकाळ एकदम शांत आणि निवांत जाते. तर अशा कोणत्या सवयी आहेत त्यास मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी अक्षता मराठी होममेकरमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. ज्या कोणी मैत्रिणी मला पहिल्यांदा पाहत असेल तर आपल्या या चॅनलवरती मी होममेकिंग टिप्स, पॅरेंटिंग टिप्स, मुलांच्या अभ्यासाबद्दल काही गोष्टी शेअर करत असते. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता रात्री किचन क्लीन करून झोपणं हे आपण प्रत्येकजण ऑलमोस्ट करतोच, पण त्या व्यतिरिक्तसुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या रात्री आपण आवर्जून केल्या पाहिजेत. तर ते कोणत्या गोष्टी आहेत ते आपण एक एक करून पाहूया. शाळेतून फक्त मुलांनाच नाही तर पालकांनासुद्धा थोडाफार होमवर्क दिला असतो आणि या गोष्टीने तुम्ही नक्कीच सहमत असाल. असे छोटे मोठे प्रोजेक्ट्स नेहमी चालूच असतात एक दोन दिवस ॲड करून. आणि जर समजा मुलं लहान असतील तर साहजिकच आहे ते एकटी करू शकत नाही. आता माझा लहान मुलगा पहिलीला आहे तर त्याच्या शाळेतून दर एक दोन दिवसाआड अशा काही गोष्टी असतात म्हणजे जे चित्र असतं ते त्यांना वह्यांमध्ये चिकटवायला सांगतात. जसे की मराठीच्या वर्णमालाचे जे अक्षरं असतात त्यांची चित्र किंवा EVSमध्ये काही गोष्टी त्यांना चिकटवायला सांगितले असतात आणि त्यांना लेबलिंग करायला सांगितलं असते. तो ऑब्व्हियसली त्या गोष्टी तो नाही करू शकत. मग अशा वेळेस मला त्याची मदत करावी लागते. संध्याकाळचा किंवा रात्रीचा अर्धा तास मुलांच्या शाळेच्या अभ्यासासाठी मी डेडिकेट करून ठेवते, ज्यामध्ये मी इतर कोणतीच कामं करत नाही. जर समजा मला वाटलं की मुलं स्वतःहून करत असतील तर मी इतर कामांवरती लक्ष देते, नाहीतर मी मेक शुअर करते की मुलांना जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी तिकडे अवेलेबल असू. रुद्र त्याचा होमवर्क स्वतः करतो पण कधीकधी त्यालासुद्धा काही गोष्टी असतात ज्या मला विचारायच्या असतात. अर्णवला मी माझ्या ट्युशनमध्ये बसवते पण तिथे मी त्याला शाळेचं होमवर्क नाही त्याचा करून घेत, त्याला मी रिव्हिजन वगैरे करायला लावते. आणि यावेळेस मी समोर बसून त्याच्या शाळेचा जो काही होमवर्क असेल तो मी करून घेते किंवा शाळेमध्ये त्याला जे काही शिकवलं असेल त्याला किती कळलेलं आहे. आणि रिडिंगचं एक पेज आवर्जून घेते, ते मात्र मी कधीच चुकवत नाही आणि त्यामुळे त्याच्या रिडिंगमध्ये सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर ज्या कोणी मैत्रिणी नव्याने पाहत असेल तर अभ्यासासंदर्भात मी खूप व्हिडिओज बनवलेले आहेत. जर तुम्हाला मुलांचा अभ्यास घेताना काही अडचणी येत असेल तर ते नक्कीच दूर होतील. त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हाला हवं असलं तुम्ही तिथून चेकआउट करू शकता. आणि आजकाल शाळा कोणतीही असू दे, बोर्ड कोणतंही असू दे, मुलांना फक्त पेपर लिहून मार्क्स त्यांच्या रिझल्टमध्ये नाही दिले जात तर ते वर्षभरामध्ये कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी किती व्यवस्थित पूर्ण करतात, त्यांच्या वह्या किती छान मेंटेन केलेल्या असतात किंवा किती कम्प्लीट केलेल्या असतात यावरसुद्धा डिपेंड करतं. म्हणून वेळच्या वेळी त्यांचे प्रोजेक्ट्स म्हणा किंवा इतर कोणत्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वेळेवर कम्प्लीट करून दिलेल्या बऱ्या असतात. आणि ऑब्व्हियसली मुलं जर लहान असेल तर त्याचं लक्ष पूर्णपणे पालकांनाच ठेवावं लागतं. म्हणून रोजच्या रोज हे न चुकताचं माझं काम आहे ते मी करत असते. कोणत्याही गोष्टीच्या पूर्वतयारीचं महत्त्व म्हणा किंवा सवय ही आपल्याप्रमाणेच आपल्या मुलांमध्ये लावणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बॅग पॅक न करता ती रात्रीच रेडी करून ठेवणे, स्वतःचे युनिफॉर्म वगैरे रेडी करून ठेवणे, या सर्व सवयी मुलांनासुद्धा आवर्जून लावा. माझी दोन्ही मुलं शाळेची बॅग स्वतः त्यांची पॅक करतात. रुद्रच्या टाईमटेबल अकॉर्डिंग त्याची बॅग पॅक करतो, तिथे मला तितकं काही लक्ष द्यावं लागत नाही. अर्णवला हा टाईमटेबल प्रकार नसतो, त्यांच्या टीचर जे काही शिकवतात ते रोजच्या रोज वह्या पुस्तकं त्यांना दिली जातात, इतर सर्व वह्या पुस्तकं त्यांच्या शाळेत असतात. त्यामुळे त्याची बॅग तो स्वतः पॅक करतो, त्याला ज्या काही लागणाऱ्या वस्तू असतात कलर बॉक्स किंवा पेन्सिल बॉक्स तो पॅक करतो, मागून फक्त एकदा मी चेक करते. त्याचसोबत त्यांचा युनिफॉर्म वगैरे असेल किंवा एक्स्ट्रा काही वस्तू जर शाळेमध्ये वगैरे न्यायला सांगितल्या असतील तर त्या रात्रीच रेडी करून ठेवते, म्हणजे सकाळी जास्त घाई गडबड नको किंवा वस्तूंची शोधाशोध करायला नको.
मुलांच्या शाळेच्या डब्याचा जो काही मेनू आहे तो मी आठवड्याभराचं रेडी करून ठेवते, आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी डब्याला काय जाणार आहे त्याचे थोडेफार प्रिपरेशन्स मी आदल्या रात्रीच करून ठेवते, जेणेकरून सकाळी मला जास्त वेळ त्यामध्ये घालवता येत नाही. कारण या ज्या सगळ्या ज्या आपल्याला 10 मिनिटात लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे चॉपिंग म्हणा किंवा इतर काही छोट्या मोठ्या ज्या प्रिपरेशन्स असतात, ते 10 मिनिटाचे असतात, पण सकाळी जर ते आपण करायला गेलो ना तर असं वाटते की त्या गोष्टीसाठी 1 तास लागतो. आता जसं की उद्या मला मुलांना स्टफ इडली द्यायची होती, तर इडलीचं बॅटर मी ऑलरेडी प्रिपेअर करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. त्याच्यासाठी बटाट्याची भाजी लागणार होती, तर मी रात्रीची बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि सोबत चटणीसुद्धा बनवून घेतली. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मला तितकं काही जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाही, झटपट असा मुलांचा छान टिफिन बनवून तयार होईल. आठवड्याभराचा स्वयंपाकाचा मेनू तर मी तयार करून ठेवत नाही, कारण मी नोटीस केलेला आहे तो प्रत्येक वेळेस बदलावा लागतो. पण मुलांच्या टिफिन रेसिपीज मात्र मी आधीच लिहून ठेवते, जेणेकरून मला त्याची तयारी करणं सोपं पडतं. पण दुसऱ्या दिवशी जेवायला काय बनवायचं आहे ते मात्र मी आदल्या दिवशी ठरवून ठेवते. तर उद्या मला बनवायची होती दाल मखनी, तर त्याच्यासाठी मला अख्खी जी उडदाची डाळ असते किंवा अख्खी उडद असते ती आणि राजमा मला भिजत घालायचे होते, तर तेसुद्धा मी स्वच्छ करून कुकरमध्येच भिजवून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी डायरेक्टली मला कुकर गॅसवरती लावता येईल. त्याचसोबत मुलांचे टिफिन आणि वॉटर बॉटलसुद्धा एका ट्रेमध्ये काढून ठेवते, कारण असं बहुतेक वेळा होतं की रात्री भांडी घासलेली असतात तर मुलांच्या डब्याचं झाकण किंवा डब्बा हा ट्रेमध्ये अडकलेला असतो किंवा तो कधी मिळतच नाही. तेसुद्धाच आधी अशा प्रकारे काढून ठेवलं ना तर सकाळी आपला भरपूर वेळ वाचतो. रात्री किचन वगैरे आवरल्यानंतर झोपण्याच्या आधी एकदा फक्त लिव्हिंग रूममध्ये फेरफटका मारते, आणि ज्या काही वस्तू इथे तिथे पसरलेल्या असतात ना त्या फक्त व्यवस्थित मी जागच्या जागी ठेवून देते. आता जसं की अर्णवचे खेळणी वगैरे असतात इथे तिथे पडलेले असतात, आणि शाळा असली ना की मी मुलांना नाही म्हणजे हट्ट करत की वस्तू जागेवरती ठेवा किंवा काय, कारण तेसुद्धा पार थकून गेलेले असतात त्यांच्या होमवर्कमुळे किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमुळे. मग ती सगळी कामं मी करते. हे याकरता करते कारण सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपल्याला ॲटलिस्ट जिथे आपण काही मिनटं घालवणार आहोत 5-7 मिनटं, तर ती तरी स्पेस क्लीन असणं गरजेचं आहे. जर चहा कोण घेणार असेल किंवा मुलांचे टिफिन जर रेडी करून तिथे टेबलवरती ठेवायचे असतील तर ॲटलिस्ट तिथे जागा असली पाहिजे. म्हणून एकदा फक्त 1 ते 2 मिनटं घेऊन लिव्हिंग रूम व्यवस्थित असं आवरून घेते. आता इथे मी झाडू वगैरे रोज नाही मारत, पण इथे मी त्याचा प्रोजेक्ट केला तेव्हा त्याचे जे कटआउट्स होते ते सगळे कचरा कागदाचा खाली पडला होता, म्हणून मी झाडू मारून घेते. आणि एकदा फक्त सोफा आणि समोरचा जो टीपॉय आहे तो व्यवस्थित असं आवरून घेते. आणि सगळ्यात शेवटी आजची जंग फते करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचे जे काही चॅलेंजेस असतात ते वहीमध्ये लिहून ठेवण्याचं काम असतं, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या अकॉर्डिंगली ती कामं झाल्यानंतर त्याच्यावरती टिक करण्याचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ना ते खूपच छान असतं. मला कुठेतरी असं वाटते की आपल्या मेंदूला ना एखादी गोष्ट आठवण करून देण्यासाठी बिझी करण्यापेक्षा त्याला थोडंसं फ्री ठेवलेलं बरं, जेणेकरून आपल्या मेंदूमध्ये काही छान असे क्रिएटिव्ह आयडियाज येतील. त्यामुळे मला टू डू लिस्ट तयार करणं हे खूपच आवडतं. दुसऱ्या दिवशीची जी काही कामं असतात जी एक्स्ट्राची, म्हणजे रोजची साफसफाईची वगैरे रुटीनची कामं लिहून ठेवण्याची गरज नसते कारण ती तर एक सवय झालेली असते, पण इतर काही गोष्टी असतात ते लिहून ठेवणं तितकंच गरजेचं असतं. कारण मी नेहमी सांगितलं आहे तुम्हाला की मी खूप विसरभुळी आहे, मी पटकन गोष्टी विसरून जाते, त्यामुळे मी ते रिस्क घेत नाही. आता येणाऱ्या महिन्यांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये रुद्रा आणि अर्णवच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहेत, पोएट्री कॉम्पिटिशन, एलोक्युशन कॉम्पिटिशन, तर त्याच्यासाठी त्यांना स्पीच आणि पोएम म्हणजे तयार करून द्यायची आहे, तर ते सगळे टू डू लिस्ट मी ते लिहून ठेवते. आणि ती लिस्ट लिहून झाल्यानंतर सगळ्यात माझं फेवरेट काम आहे ते म्हणजे तुमच्या कमेंट्सना रिप्लाय करणं. रोज रात्री न चुकता मी ज्या काही दिवसभरामध्ये आलेल्या कमेंट्स असतात त्यांना मी रिप्लाय करते. तुम्हाला कमेंटचा रिप्लाय कदाचित खूप लवकर नसेल मिळत कारण माझा दिवस असाच बिझी जातो, त्यामुळे जिथे कुठे मला चोरून वेळ मिळतो ना त्याच्यामध्ये मी कमेंट्सला रिप्लाय करते. आणि झोपण्याआधी न चुकता आवर्जून ज्या काही दिवसभरात कमेंट आलेल्या असतात 10:00 अगोदर तर सगळ्यांना मी रिप्लाय करत असते. आणि ही जी स्माईल तुम्ही बघता माझ्या चेहऱ्यावरती ती रोज असते कमेंट करत असताना. असं कधीच असा एक दिवस येत नाही की कमेंट्स करताना मी अशी माझी स्माईल
स्माईल नसेल, तुमच्या कमेंट्स वाचून मी नेहमी मनातल्या मनात हसत असते. त्यामुळे प्लीज तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ पाहत असाल ना, तर त्यावरती एक कमेंट नक्की ड्रॉप करून जा. त्याच्याने मला खूपच मोटिवेशन मिळते. तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी संपवते. व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.